का पुतण्यातील वादामध्ये बीड जिल्हा बँकेच्या राजकारणावरून पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून आज विधान परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारात जोरदार खडाजंगी झाली. औचित्याचा मुद्दा ठेवत काल विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बँकेत भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसांनी फरार घोषित केलेले आरोपी विधान परिषद सभागृहात कसे असा सवाल उपस्थित केलाय. यावर आज राष्ट्रवादीचे अमरसिंग पंडित आणि धनंजय मुंडे यांनी आपला खुलासा मांडतानाच बँकेतील भ्रष्टाचार प्रकरणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे दोषी आहेत, त्यांना आधी अटक करा असा प्रतिहल्ला केला. आणि एकूणच या बातमीचे अपडेट्स काय आहेत हे आपण घेणारच आहोत. दरम्यान हा सगळा प्रकार भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंना या प्रकरणात अडकवता यावं यासाठी विषय काढला असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. काल विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी औचित्याचा मुद्दा सादर करत पूर्वाश्रमी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले जे त्यांचे आमदार आहेत ते बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणामध्ये फरार आहेत की जामिनावर आहेत अशी मुद्दा सादर केला होता. आपल्यासोबत आमदार आहेत, त्याचे प्रमुख जे काय आहेत त्या संस्थेचे प्रमुख आहेत खासदार गोपीनाथ मुंडे, त्या संस्थेचे सचिव आहेत आमदार पंकजा पालवे, ही त्यांच्या म्हणजे कुटुंबाअंतर्गतले सदस्य सगळे त्याचे पदाधिकारी आहेत. आणि सभागृहाला मला हे निदर्शनास आणून द्यायचं होतं की दुसरा एक साखर कारखाना व्यंकटेश्वरा ॲग्रो जो काय आहे हे त्यांनीच द्यायला सांगितलेलं कर्ज होतं. त्यांच्याच भाजप भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी होते. त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य नात्यानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ती बँक तिथं असताना त्यांच्या आदेशान्वयेच ते कर्ज आम्ही वितरित केलेलं आहे. खासदार गोपीनाथ मुंडेंच्या आदेशान्वयेच हे कर्ज तिथं वितरित केलेलं आहे. आणि म्हणून माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जी काही मागणी केलेली आहे त्याच मागणीचा पुरस्कार करत आम्ही माननीय गृहमंत्री योगायोगानं सभागृहात उपस्थित होते. आणि म्हणून ज्या संस्थेला कर्ज दिलेलं आहे आम्ही वितरित केलं म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्या संस्थेला त्या संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेव्हा ही आरोप करण्यात आला तेव्हा त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचंही नाव घेण्यात आलं होतं. आपल्यासोबत धनंजय मुंडे, धनंजयजी नक्की एक छोटासा प्रश्न आधी असा विचारायचा की फरार आहात की जामिनावर आहात हा खुलासा त्यांनी तुमच्याकडे मागितला होता, त्याच्याबद्दल काय सांगा. मुळामध्ये हे सर्व प्रकरण आज कोर्टामध्ये आहे. कोर्टाने फक्त आमचा आम्हाला जे आम्ही काय जामीन मागितलेली नव्हती, आम्ही यामध्ये स्क्वॅश पिटिशन दाखल केलं होतं की टेक्निकली हा गुन्हा आमच्यावरती होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस 2002 साली ही सूतगिरणी उभी राहिली त्यावेळेस काही मी संचालक सूतगिरणीचा नव्हतो. 2006 साली ज्यावेळेस कर्ज वितरित झालं होतं या सूतगिरणीला त्याच्यानंतर मी 2006 साली संचालक झालो. या प्रकरणामध्ये आम्हाला जो रिलीफ मिळाला होता तो रिलीफ कोर्टाने डिस्कंटिन्यू केला हे खरं आहे. याचा अर्थ आम्ही फरार नाहीत. वेळोवेळी पोलिसांना जी काही मदत करायची होती मधल्या जामिनीच्या काळामध्ये आम्ही पोलिसांना संपूर्ण या प्रकरणामध्ये सहकार्य केलेलं आहे. त्यांना जे दस्तऐवज पाहिजे होतं ते संस्थेचं आमचं व्यक्तिगत जे पाहिजे होतं ते आम्ही सगळं दिलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत आता पोलिसांना असं वाटतच नाही की आमच्याकडून काही आणखीन विषय काढावा. यांच्या बाबतीमध्ये तर चार्जशीट फाईल झाल्या आहे. माझ्या सूतगिरणीच्या प्रकरणाच्या बाबतीत चार्जशीट फाईल व्हायचं आहे, ते काही दिवसामध्ये होईल. आणि माझं स्क्वॅश पिटिशन आता हायकोर्टामध्ये चालू आहे आणि त्यामुळं आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेलो आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पोहोचण्यापेक्षा यांना कुठंतरी फरार दाखवणं कुठंतरी कारवाई करायला लावलं ह्या सगळ्या उद्देशाने ते केलंय. ते अतिशय खालच्या पातळीचं जाऊन राजकारण करतायत, त्याच्या पलीकडे काय नाही. तर धनंजय मुंडे आणि अमरजीत पंडित यांचं असं म्हणणं आहे की पूर्वाश्रमीचे ते भाजपमधले आता राष्ट्रवादीमध्ये गेल्याने गोपीनाथ मुंडेंची ताकद कमी होते आणि म्हणूनच डायव्हर्ट करण्यासाठी आणि त्यांना कुठेतरी गुंतवण्यासाठी आरोपामध्ये हा सगळा षडयंत्र आहे आणि कारण नसताना हा मुद्दा उचलला गेला. कॅमेरामन कुमार टेमरेसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई. दरम्यान हा सगळा प्रकार भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंना या प्रकरणात अडकवता यावं यासाठी